जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या मेहकरी येथील विद्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला तिसरं अपत्य असूनही तो सेवेत कायम आहे. त्या व्यक्तीनं ही माहिती लपवून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच तो व्यक्ती नातेवाईकांच्या नावे जेसीबी, ट्रॅक्टर, चारचाकी वाहने व डंपर खरेदी करून खासगी व्यवसाय करतो आहे. शासकीय सेवेत असताना खासगी व्यवसाय करता येत नाही. या इसमाविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीनं जिल्हा परिषदेत आंदोलन केलं. जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, रवींद्र मेढे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. सदर व्यक्तीविरोधात वेळोवेळी तक्रार करून देखील जिल्हा प्रशासनानं दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात आलं. पारनेर तालुक्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केलेल्या कामाच्या अनियमिततेबाबत वारंवार पत्रव्यवहार करून जिल्हा परिषदेने त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई केली म्हणून या झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे. तर त्यांनी माझ्या तक्रारीवर दखलही घेतली. तर यापुढील जे आंदोलन असणार आहे तीव्र स्वरूपाचं असेल आणि त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेरेकर यांच्या दालनामध्ये जाऊन जागरण गोंधळ करण्यात येईल. त्याचबरोबर आमच्या असणाऱ्या तक्रारी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सद्गुरु विद्यालय मेहकरी येथील असणारे कर्मचारी अशोक भानुदास बेरड यांना सन 2010 साली तिसरे अपत्य झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं व त्यांनी शासनाची फसवणूक करून जी कार्यरत करत आहेत ते तर त्यांनी जी शासनाकडून वेतन घेतलं ते वेतन त्यांच्याकडून व्याजासह शासनाला परत जमा करण्यात यावं याबाबत मी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जी अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मुख्य कार्यालय लालटाके यांना निवेदन दिलं. परंतु जाणीवपूर्वक आज अखेर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील असणारे गोरेगाव, केवळे कोरडा, वारणवाडी, जांभूत या ठिकाणी जलजीवनचे मोठ्या प्रमाणामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि त्या ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात आभार केलेला आहे. या जलजीवनच्या मिशनच्या कामाबाबत गेली 7 ते 8 महिन्यापासून मी वारंवार या प्रशासनाला पत्रव्यवहार करतो आहे आणि उपोषणं झाली. परंतु जाणीवपूर्वक हे फक्त एकमेकाचे धागेदोरे गुंतलेले असतात. टक्केवारी या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळं ते काम निकृष्ट होतात. तर सर्व याचा जो त्रास आहे हा सर्वसामान्य जनतेला होतो आणि त्यातून हे अधिकाऱ्यांचे पोट मोठे होतात आणि जाणीवपूर्वक ही गिरंगाई केली. त्यामुळं आज हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम या शासनाला जाग यावा आणि त्यांनी त्या तक्रारीवर कारवाई करावी म्हणून हा कार्यक्रम ठेवला. तर यापुढे जर त्यांनी कारवाई नाही केली तर त्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जाऊन जागरण गोंधळ करेल. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.